आता इजिली अवेलेबल असते. अँड एज यू सेड वन यू सो टाइप एस ऑल्सो द फर्स्ट वर्ड दॅट विल कम इज एसईएक्स. करेक्ट नी? आणि मागे ते टाक 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 सगळे येतात. मग तो क्युरिओसिटी म्हणून एक पळता, मागे तो दोन पळता, आणि मागे त्याची सवय लागते. पोर्नोग्राफी है एनिमल इन्स्टिंक्ट म्हटले. व्हाट डज इट मीन एक्चुअली? सी आता इंटरेस्टिंग इन्सिडेंट हॅपन जस्ट नाव वेन आय मी अँड माय डॉटर वर कमिंग हिअर द ऑफिस. सो गाडयेन असताना चोलयेन मला विचारले की मम्मा जनावरां आणि मनशांमध्ये किती फरक असा. ओके, सो हांव ताका ताज्या लेवल प्रमाणे 8 वर्षाच्या भुरग्या प्रमाणे हांव सांगतले. ताका सांगले की मनशांक देवान बुद्धी दिला. ओके, सो जसे बेसिक नीड असता हंगर, ओके, स्लीप, ओके, दिस आर बेसिक नीड. गेटिंग हंगरी सो यू ईट, यू फील लाईक स्लीपिंग, यू आर थर्स्टी यू ड्रिंक. करेक्ट, जसे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणतात तसे. त्याच्या नंतर आमका देवान ती बुद्धी सगळ्यांक दिला, जनावरांक दिला, आमकाय दिला. राईट, त्याच्या बियॉन्ड दुसरी बुद्धी असा जी बरी वाईटाची बुद्धी असा. बरोबर नी? सो ह्या बुद्धेन आम्ही समजता की आता पाऊस पडटा. सो पावसान हांवे ते कितले नाचप? हांव जर आता कंटिन्युअस 2 वरां पावसान उभे रावलेलो, हांव निमोनिया जावन हॉस्पिटलान वतले, ही बुद्धी म्हाका देवान दिला. सो हे बुद्धेक आम्ही ह्युमन डेव्हलपमेंट म्हणतात. आणि ती जर ना, आणि ती जर एनिमल इन्स्टिंक्टूत उरली जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली वाढत वता. सो आता तू सपोज तुझे आणि म्हजे पटना आणि म्हाका राग आयलो आणि बाटली काढून तकली तुझ्या फोडली, दिस इज एनिमल इन्स्टिंक्ट न्हू. म्हणजे आता जनावरांचे कसे, एका कुत्र्याक वाढला, दुसऱ्या कुत्रो मातसो एग्रेसिव्ह असा, तो ताजे खावपाक वता म्हणून ताका मारता आणि फापशिता. तांकां ते खबर ना न्ही बाबा मारप का ना मारप. दॅट्स वॉट आय से इज एनिमल इन्स्टिंक्ट. सो ऑल ऑफ अस हॅव टू बॅलन्स दीस थिंग्स, ना तुमची एनिमल इन्स्टिंक्ट वाढवत होता म्हणून आयज पाया तुम्ही नी क्राईम्स, नेगेटिव्हिटी, ओके, violence is increasing because they are losing on that human thing. Taka ami manu shakta ki satsak vivek buddhi ji asa ti kami jayat chalya mhanun pornography sudha easily ata lokang lagpak lagla ni. And a boy and a girl who is addicted towards pornography, tane kashe bahir sarat tatle? Si main mhanje koi jay goshti gayushan ekuch mantra asa is self control. Okay, and self control kasa develop jata to besto jayna, त्याला प्रॅक्टिस करची पडता. बरोबर नी? सो आता सपोज मला मोठे जाऊक जाय जर हांवे हेल्दी खावपाक जाय, हांव बारीक जावपाक जाय जाल्यार हांवे डायट करपाक जाय. आणि तो एक दीस केला म्हणून हांव बारीक जावचे ना न्ही, ताका रेग्युलर कंटिन्युअस असतात. सो तसे माइंड बॉडी बॅलन्स असता, तो रेग्युलर तुम्ही करपाक जाय. सो जेव्हा तुमचे त्या मुमेंटाक फील जाता की तुम्ही एकटी असा घरात कोण ना, अँड नॅचरली त्याच टायमार जाता न्ही, अँड देन यू टेक द फोन अँड यू गो अँड यू वॉन्टेड टू सर्च समथिंग एल्स, बट सिन्स यू गेट दॅट फिलिंग you go and you are watching porn. So that time var kire karo, first is I develop my own thing, you know, where I used to tell my young clients specially ki swatak chimto kada. Chimto kada asha khati ki then your body and brain gets connected and it goes and strikes in your brain ki baba karop na. Okay, so every time you want to change something of yourself which is wrong, pinch yourself. Holu 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 karun मेंटल पिंचिंग सुरू जाता जेव्हा तुझा हात हळू फोनाकडे वळता. अँड डायव्हर्ट नो, डायव्हर्ट आणि डू समथिंग विच यू लाईक. ओके, सपोज यू लाईक कुकिंग, गो अँड डू दॅट. यू वॉन्ट टू गो फॉर अ वॉक, डू दॅट दॅट मुमेंट स्पेशली जेव्हा ते फिलिंग्स डेव्हलप जाता. आणि मागीर मेडिटेशन, योगा, ओके, प्राणायाम, हे सगळे जे गोष्टी असा ते तुका कंट्रोल वाढयता. हय, हांव एक इंटरेस्टिंग केस सांगता. म्हजे कडेन केस आयली वन विमेन इन हर मिड 40s. शी गॉट मॅरिड अँड शी हॅड अ चाइल्ड अँड आफ्टर दॅट द हजबंड वॉज डायग्नोज विथ सम रेग्युलर हेल्थ डिझीज. सो हिज इंटिमसी विथ द वाईफ वॉज नॉट दॅट ग्रेट. नाऊ द हजबंड हॅड नो फिलिंग्स बिकॉज ही हॅड सम हेल्थ इश्यूज, बट द विमेन हॅड. But the best part of that woman was she knew she has some boundaries. Okay, so she came to me because that sexual desire of hers was bothering her. Ki ma'am maka feel jata, but what should I do? I don't want to go to any other man which is not sitting in my boundaries. Okay, ethics asa thode amche values asa ni amche shastran thode. So te maka patana madam, kani majo go baro manis right na, but taje health issues khatir amche madi intimacy na. सो किती करचे नाव? आय देन आय शोड हर डायरेक्शन ऑफ स्पिरिच्युअलिटी. बरोबर नी? सो एका पर्टिक्युलर वयानंतर जेव्हा तुम्ही एक स्पिरिच्युअलिटी मार्गान वता, स्पिरिच्युअलिटी म्हणजे देव 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 करप इज नॉट स्पिरिच्युअलिटी.
Spirituality means sit with your own self. Develop those inner powers in you, which creates an aura, an energy, which gives you balance. So how the other, normally our clients have said that you want to grow, there are four quadrants. Okay. So the first quadrant is personal, your personal life. Okay. So whatever the daily personal things you do for yourself. सेकंड क्वाड्रंट इज अ प्रोफेशनल क्वाड्रंट म्हणजे तुमच्या करिअरात तुमकां किरें करपाक जाय, तुमचो गोल, तुमचे ॲम्बिशन्स, सो दॅट कम्स इन द प्रोफेशनल क्वाड्रंट. थर्ड इज सोशल, दॅट इज द सोसायटी अँड युअर रिलेशनशिप विथ पीपल. सो दे आर समवेअर युअर लॅकिंग, यू नीड टू इम्प्रूव्ह ऑन दॅट, सो फोकस ऑन द थर्ड क्वाड्रंट. अँड द फोर्थ क्वाड्रंट इज द स्पिरिच्युअलिटी क्वाड्रंट, सो विच इज कनेक्टिंग टू युअर इनर सेल्फ, दी इनर पॉवर, की हांव म्हज्यान ही शक्ती असा आणि हा तो बॅलन्स क्रिएट करू शकता. एज वी नो, इफ यू गो लिटल डीपर, देर आर सेवन चक्रास इन द बॉडी, राईट? सो देर इज अ क्राउन चक्र, देर इज अ थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, ओके, हार्ट चक्र, सो असे सात चक्र असा. ती जितले तुम्ही मेडिटेशन थ्रू कॉन्सन्ट्रेट करून चार्ज करतले, तितली तुम्ही नेगेटिव्हिटी कडल्यान पयस रावतले. ओके, सो देन दॅट इट क्रिएट्स अ बॅलन्स. आता म्हणजे उरले पण 30 पर्यंत जे कोण असले पण यंगस्टर असले पण यांच्या रिलेटेड उरलेले आहे. पण माझ्या कॉन्टॅक्ट थोडे असे लोक सुद्धा असतात जे मॅरिड पर्सन असतात, ते सुद्धा पोर्नोग्राफीकडे अडिक्टेड असा ऍक्च्युली. माझ्या कॉन्टॅक्ट सांगा डिस्कशन सुद्धा करतात ते. सो ऍक्च्युली तसल्या लोकांना खातीर किती सजेशन असपाक शकतात किंवा भुरग्यां खातीर त्यांना सजेशन असपाक शकना. भुरगे फक्त 2-3 वर्षां खातीर अडिक्टेड झाले असतले, पण जे वडले आहात ते किती वर्षात झाले असतात अडिक्ट झाले असतले, अडिक्टेड. सो इथून बाहेर कसे करतात ते लोक? सी, आय वुड से इट्स, इफ यू कॉल युअरसेल्फ एन अडल्ट and a married man, there's a so-called responsibility on you. Yeah. Ownership of your life. बरोबर नाही? आम्ही असे म्हणतात की माजरान दोळे दापून दूध पिले, ताका दिसता जग पळयना, पण लिटरली ताका जग पळयता. सो जरी आम्ही दुसऱ्याक फटोवू शकता, ताका फटोवू शकना. बरोबर. अँड आय नो दॅट पोर्नोग्राफी ऑन टेम्पररी थिंग्स इज गुड, लॉंग रन इट विल ऑफकोर्स अफेक्ट मी. आणि फायनली ती इंडिव्हिज्युअल चॉईस. मी हाजेरूय खूप जण कमेंट करतले किंवा म्हणतले की इट्स माय विश, इफ आय कॅन बॅलन्स आय वॉच पोर्नोग्राफी, फाईन. बट देन अगेन आफ्टर अ पर्टिक्युलर पॉईंट तुमका त्याचा त्रास जातो. करेक्ट. सो वाय टू गेट अडॅप्टेड टू नेगेटिव्ह थिंग्स इन्स्टेड देर आर हंड्रेड ऑफ पॉझिटिव्ह थिंग्स दॅट यू कॅन डू. यू स्पोक अबाउट नेगेटिव्ह, सो द मेंटल मेंटल एजर किती परिणाम जाता? See, it is one thing is, ek to relationship affects it. Okay. Jana, because you expect your partner to be in such situations and you visualize those things. Because of course, it's an audio-visual thing, no? Yeah. Right? So you expect those things. Majhyakade khup shashe counseling on couples, I'll say that the partner wants and in that particular kind of a situation and the wife doesn't want, or it is vice versa. Yeah. And if they are not living up to each other's mark, then there is a fight or quarrels in the relationship. Okay. Unmarried couples सुद्धा ट्राय करपाक पळयतात. ओके. अँड टुडे एज इट इज इन द ट्रेंड, इट्स ओके टू इंडल्ज इन सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज बिफोर मॅरेज, राईट? सो तांकां असं दिसता वॉट इज बीग थिंग इन दॅट, आणि मागीर ते ट्राय करपाक वतात अँड देन दे इन्वॉल्व इन टू रॉंग थिंग्स अँड विच इज अगेन डिझास्टर्स फॉर देम. एज यू सेड, मेंटल हेल्थ ऑफकोर्स इट अफेक्ट्स. तुमचे कॉन्सन्ट्रेशन हलता. आता एक यंगस्टर जो जस्ट टिनेजर हिट केला आणि तो पोर्नोग्राफीक जर एडिक्टेड असा, त्याचे लक्ष कंटिन्युअस तातूनच उरता. तो डायवर्ट जाता, त्याचा फोकस करिअरातला डायवर्ट जाता, तो रिलेशनशिपान चिडचिड करता, आवयक ऐकना, बापाय ऐकना, आणि त्याचे वायलन्स अग्रेशन वाढपाक लागता. बेसिकली एका लागून नजर ऍक्च्युली चेंज जाता मनुष्यांचे. रिसर्च वाचलेलं हांवें, म्हणजे जे पळयता आपण जे फिमेल, फॉर एक्झाम्पल मेल पळयता जाल्यार फिमेल, जी कोण फिमेल दिसता आमी त्या वाईट नजरेन पळोवपाक लागता, अशी नजर जाता स्टार्ट. बरोबर. किती आता इम्पॅक्ट खंय ना खंय सबकॉन्शियसली तो उरता, न्ही? भीतर उरता. सो आता सपोज दीस रात हांव म्हणटा, आमच्या हातून कशें आसा सायकॉलॉजीन एक डिफेन्स मॅकॅनिझम आसा, ताका प्रोजेक्शन म्हणतात. की हांव जसो आसा तसो म्हाका जग दिसता. बरोबर. सो हांव जर बरें आसा, म्हाका सगळीच जाणां तुमी बरी दिसता. पण म्हज्या मनान जर खोट आसा, जर आय आय एम प्रोजेक्टिंग दोज थिंग्स की पळय तातूंत म्हजे जळटा, ऍक्च्युली ते भितर खंय तरी कॉम्प्लेक्सिटीज म्हज्या नसता. सो सेम इट इज दिस वे दॅट यू वूड से की जर हांव कॉन्स्टंट त्या नेगेटिव्ह गोष्टींनी आसा जाल्यार हांव म्हजो दृश्टीकोनूच. आता थोड्यांक तर खूप सवय असता की डबल मिनिंग जोक्स मारपाची. ओके. सम पीपल आर कम्फर्टेबल, सम पीपल आर नॉट. मागीर ते म्हणटले की हा तू दिसरा तातूनच असता रे, आणि का सुचत ना तुका? करेक्ट ऑर नॉट? सो फायनली इफ इट इज इन द फ्रेंड्स अँड इफ दे कम्फर्टेबल विथ इच अदर, देर इज नो ऑब्जेक्शनेबल थिंग. बट
तुझ्या स्वभावाचे तुझ्या विचारांचे त्याचा इम्पॅक्ट जावपाक जायना. आता आता ज्यांना रेप केसेस पळतात ते म्हणतात ना चलियांची चूक, चलिया असे कपडे घालतात तसे घालतात, बट यू हॅव सीन दॅट रेप हॅज हॅपन टू अ स्मॉल न्यू बॉर्न चाइल्ड एज वेल टू अ लेडी हू वॉज 80 and 90 years old. सो क्लोदिंग इज नॉट द प्रॉब्लेम, द माइंडसेट इज द प्रॉब्लेम. बरोबर नी? आणि त्या कंटिन्युअस एक्सपोजरान त्यो हॉर्मोन्स, एज आय सेड, हॉर्मोन्स नेगेटिव्ह हॉर्मोन्स रिलीज जातात. आता माइंडसेट म्हणजे आता तुमका सिच्युएशनान फक्त नेगेटिव्ह थॉट्स येतात, कोणा बद्दल तुका नेगेटिव्हच फील जाता, जाल्यार देन दॅट्स वेअर इट इज रॉंग माइंडसेट. नो की म्हाका एक तर एज आय सेड की एग्रेसिव्ह माइंडसेट की हा म्हजे वाटे घालो न्ही फोडटलो हांव धरून, रोखडेच मी कॉलर धरपाक वता किंवा दादागिरी करपाक वता. ओके, थोड्यांचो माइंडसेट कसो असता, दे जस्ट वॉन्ट टू फ्लर्ट. Okay, I have seen a lot of people, they are in the, all the time in the mode of flirting with people. Okay, so that is also not too good, not healthy, you know, because tomorrow when you go for work also you will have issues. Now ata tar workplace ichar sexual harassment ache case vadat asa, mhanun even government an ata strict kela about posh, you know, prevention of sexual harassment act. To ata act compulsory karun pratyek company private asu kiwa public asu thoi आयसी म्हणून असतं, इंटरनल कमिटी म्हणून असतं, ती कम्प्राइज केल्या आणि ती कंपल्सरी केल्या की फाल्यां जर खंयच्या वुमन एम्प्लॉईजांक सेक्शुअल हॅरेसमेंट झालो, आता सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजे फक्त रेप न्हय. ओके, सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजे हांव ऑनलाईन म्हाका म्हजो कोण कलीग हाय सेक्सी म्हणटा आणि जर ते म्हाका बायल मनीस म्हणून ऑब्जेक्शनेबल दिसता, देन आय कॅन गो टू माय हेड्स अँड आय कॅन फायल अ कंप्लेंट ऑन इन आयसी. इवन हांव कमेंट जर करता किंवा नजरेन सुद्धा पळयताना रॉंग नजरेन तुका पळयता आणि म्हाका जर एज अ वुमन अनकम्फर्टेबल जाता, आय कॅन गो टू आय सी अँड कंप्लेन्स अगेन्स्ट यू अंडर द प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट. इफ देयर मेला ग्रश जाता देयर सॅडली देयर इज नो लॉ. ऑफकोर्स देयर इज, सी एज आय सेड, सेक्शुअल हॅरेसमेंट इज हॅपनिंग ऑल्सो विथ बॉईज अँड मेल्स. ओके, बट द स्टॅटिस्टिकल डेटा इफ यू सी इट्स व्हेरी लेस एज कम्पेअर्ड टू वुमेन. ओके, बिकॉज नॉर्मली कसे असा बायल मनशा फिजिकली मोर attractive compared to men ashe manile jata ani physically more weaker as compared to men ashe manile jata. So tanka protection diva pahilicha kaalat basun te chad aile. Ata domestic violence is 90% among women, but 10% ashe menu hi asa je domestic violence che victim asa. Barobar ni, but they are prevalent more with the DVA, domestic violence act is more with terms of women because it's more there. Tashe ni na ki dadlyan baro jai na jata. Only thing is they can handle it better than the woman. Tashe mam ek teenage level a gaya, college level a gaya, burgya jo samat titke knowledge na about pornography, but it is introduced by either cousins or their friends, correct? So tya burgyani jenka khabar na ani jenka machi knowledge meita tenjani kase they deal karo with their friends and cousins. Barobar, I think if we take all of us when we were young, pornography or sexual activities was introduced to us through friends. Barobar ni? Ani guzugu jatale, ulop jatale. I remember our time there were no gadgets or nothing like that, but even periods, so young periods ho prakar jata he amka gharatlyan chod sanglele vach nashille. Ani I remember when I was in 9th standard something, one of my friend came and told me that, you know, there is something called that periods. And then she told me a mythological story behind it, kiti parvatik jatale ani ashe kire tari maga still yaad asa sariki mai taka vichale amkay jatle. That time I was not aware and then periods late jatale, ata begin jata. So then how bhiyale ani magir a didi kuchun vicharille, then I got my periods. So sarshyanda asho gazali friends an modi chod ulelyo jata. Barobar? So I would say peer influence ya age khub asta, maybe in any form, relationship asu, sexual activities asu, kiwa gharan bahir masti karpachi asu, sagle friends akla neta. So friendship jena jata tena pratyek friendang ho majo message asu, because we all are somebody's friend. No, when I expect majo ek funda asa ki when I expect you to be the great friend of mine, first it starts with me. Yeah, I should be the great friend and then expect somebody to be pure in friendship. Correct? So you be genuine with your friends. When you know that that person is genuine and innocent, taka te pornography introduce karap kai na karap jale te kitle extent ar karap, and jar to te addiction an vata jale taka te khoy thamovo. Even to alcohol gani sanche chale kattyar basta
किंवा सिगरेटीचे व्यसन घे, एक भुरगो सिगरेट काढता दुसरो पिये ना, तो म्हणता शाशा सिगरेट नाका रे बाबा बरी न्ही ती, तो फोर्स करता एक पफ घे रे काय जायना कोण पयना, आणि थंयच्यान ती सुरू जाता. सेम वे इट इज फ्रेंडशीप इज मोस्ट इम्पॉर्टंट. फ्रेंड्सांनी जेव्हा आम्ही बसता त्यांना टिंगला करची न्ही, तुका खबर ना किरे रे तू खंयच्या काळातलं ये म्हातारो मरे तू लोलो मरे तू कश्यो गजाली करच्यो न्ही. ओके एज अ फ्रेंड प्युअरली टेलिंग ओके यस देर इज समथींग कॉल्ड एज पॉर्नोग्राफी, देर इज समथींग कॉल्ड एज सेक्शुअल अर्जीस, बट वेर अँड हाव टू कंट्रोल इट. ओके हे गजाली पॉझिटिव्हली जावप खूप गरजेचे. जसे तुवें सांगले की हांगा मॅरीड मॅन आता पॉर्नोग्राफी पळयता, त्या एजीचेर प्रत्येकाक कळपाक जाय. आणि जर तू चड कॅरीड अवे जाता, आय थिंक फ्रेंड्स आर द बेस्ट पर्सन्स हू यू कॅन गो अँड टॉक टू की बाबा म्हाका अशें जाता अँड आय नो इट इज रॉंग, हेल्प मी टू कम आउट ऑफ इट. करेक्ट त्या मनशा कडल्यान चारात पयस रावप. फंडा इज सिंपल इन फ्रेंडशीप की जर हांव तुका म्हजो घट फ्रेंड एक्सपेक्ट करता आणि हांव मानता तुका म्हजो घट फ्रेंड, बट एव्हरी टायम यू पूल मी डाऊन. हांव जर किरें करता जाल्यार तूं म्हजी टिंगला करता चार चौगां मदीं. ओके यू आर टेलिंग मी टू डू रॉंग थिंग्स आणि तू थंय एनकरेज करता, आणि हांव जर क्लासीन वचून अभ्यास करपाक सोदता जाल्यार तूं म्हाका डिस्करेज करता, जाल्यार हो फ्रेंड केन्नाच खरो फ्रेंड असू शकना. फुडल्यान भरपूर सपोर्ट करता, बट त्याच फ्रेंडाची फाटल्यान मारता फाटल्यान मारता मरोजी. सी किदें आसा, मनशाक दोन तोंडां आसता. ओके सम पीपल आर लायक दॅट, आय हॅव गुड से स्प्लिट पर्सनॅलिटी ऑर ड्युअल फेसेस. देर इज अ नाईस बुक इन सायकॉलॉजी वेर वी से अबाउट गेम्स पीपल प्ले, यु नो देर इज अ थिअरी कॉल्ड एज ट्रान्झॅक्शनल अनालिसिस ओके बाय एरिक बर्न. ती सगळ्यांनी वाचची. ती थिअरीन सांगला की आमच्या प्रत्येक मनशान थ्री इगो स्टेट्स असतात. ओके पेरंट इगो, चाइल्ड इगो अँड अडल्ट इगो. सो पेरंट इगो म्हणजे किदें, की आम्ही पेरंटा भशेन वागतात, आमी जे पळोवन आयले आसा आमच्या पेरंट्सांक तशें तो आमी वागपाक सोदता. सो फॉर एग्जाम्पल जर तू आतां मस्ती करता, म्हज्यान तो पेरंट इगो जागो जातलो, ए म्हजो सोफा घाण करनाका, मस्ती करनाका. सो दॅट इज अ पेरंट इगो. ओके ना आतां सपोज म्हजो चाइल्ड इगो डॉमिनंट आसा जाल्यार तूं सोफार मस्ती करता, हांवूय तुज्या बरोबर चडटा सोफार मस्ती करता, दॅट इज माय चाइल्ड इगो. ओके द नाव सर्टन सिच्युएशन ऑफन इट इज एक्सेप्टेबल दॅट अडल्ट इगो शूड कम. अडल्ट इगो म्हणजे की जो रॅशनल असा ताका बऱ्या वाईटाची समज असा. आता एज यू सेड की तो जर मित्र तोंडार बरो उलयता आणि फाटल्यान वचून तुझ्या बद्दल रॉंग उलयता, ओके आणि हे जर तुका दोन चार मित्र सांगतात तर त्यांना मागीर तुका कळपाक जाय की हांवें ते कितल्यो गजाली ताजे कडेन एक्सपोज करप आणि कितल्यो गजाली ताजे कडेन पावप न्ही, सो दॅट इट डझंट गो टू पीपल. सो यू शूड नो टू प्ले दीस गेम्स, यू हॅव टू बी स्मार्ट एनफ दॅट वे. आणि ते म्हाका दिसता गोष्टींनी फक्त विथ अनुभव येता. कोणेच तुका शिकयल्या म्हणून तुका ते समजना, ते चार चटके खाता न्ही तू फ्रेंडशिपान, तेन्नाच ते सगळ्यांक अनुभव येता की कोणा कडल्यान पयस रावप आणि कोणाकडे हय सारखे न्ही ते. आम्ही कोकणीन म्हणतात तसे माती मऊ असतात तर आम्ही चढ खणता. करेक्ट. सो सर्टन थिंग त्याचं असे वेन युअर सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे तुमचं परसेप्शन अबाउट युअर सेल्फ इज क्लिअर, युअर सेल्फ एस्टीम इज क्लिअर. ना मोस्ट ऑफ द टाइम्स पीयर्स फ्रेंड्स दे वॉन्ट टू बी इन दॅट फ्रेंड्स ग्रुप बिकॉज दे वॉन्ट टू बी अलोन. सो इवन जर ते रॉंग गोष्ट करता, एक मन म्हजे अंतर्मन म्हणता की करनाका केतकी, पण हांव त्या मोमेंटाक ते करता बिकॉज म्हाका तुमची संगत जाय, हांव एकटे उरतले, आय कांट स्टे अलोन. म्हणून चडशांदा फ्रेंड्स रॉंग गोष्टी करपाक वता जस्ट टू बी इन दॅट कंपनी. आणि हे केन्ना जाता, जेव्हा तुझं सेल्फ एस्टीम तुझं वर्थ तू लो फील करता, बरोबर न्ही. सो जेव्हा तुझ्या सेल्फ एस्टीमचेर तू काम करता, तुझ्या सेल्फ कॉन्सेप्टाचेर तू काम करता आणि तुझो तुझेर चड विश्वास असा, जाल्यार इवन इफ यू आर रॉंग आय एम लाईक दिस अँड आय एम व्हेरी स्ट्रेट अँड क्लिअर अबाउट इट अँड आय शुड नॉट डू इट. कळता न्ही, सिम्पल. सो ट्राय दिस ट्रान्झॅक्शन अनालिसिस टेक्निक. यू ऑब्झर्व पीपल, ओके की कन्वर्सेशन दोघ जण करताना खंयच्या इगो स्टेट्स, एक इगो स्टेट प्रत्येकान डॉमंट असता, यु नो डॉमिनंट असता, आणि तो तू उलयताना तर तू सपोज केन्नाय कॅज्युअली ताजे कडेन जर उलयता जाल्यार फोकस कर की ते चाइल्ड इगो स्टेटांतल्यान चड उलयता, अडल्ट इगोतल्यान उलयता का पेरंट इगोतल्यान उलयता. आणि जर तर पेरंट आणि अडल्ट इगोचो हे असा जाल्यार कम्युनिकेशन तितलो रॉंग जावचो ना. बट सपोज शी इज इन अ पेरंट इगो स्टेट मोस्ट ऑफ द टाइम अँड यू आर इन अ चाइल्ड इगो स्टेट, क्रॉस ट्रान्झॅक्शन जाता आणि ते आर्ग्युमेंट चड जाता, बरोबर. सो इट्स दॅट दॅट वे इट इज. मॅम ओव्हरऑल आम्ही त्या पोर्नोग्राफी किंवा सेक्स एज्युकेशन बद्दल किंवा अडल्ट फ्रेंड्स काय चूज करप ओव्हरऑल हेजेर डिस्कशन झाले. सो एक पेरंट्सांक जर मेसेज दिवची झाली, खंय तुझ्यान काढपाची झाली जाल्यार किदें आसतली ती?
ओके फर्स्ट थिंग इज असे विचार करू नका एज अ पेरेंट की हा माझ्या भुरग्याक ह्यो गजाली खबर ना. ओके हा गैरसमजान आम्ही रावप ना. माझ्या भुरग्या आजकालच्या एरियाचे आसा आणि माझ्या प्रत्येक चलो तो कितलोय थंड दिसू घराकडे किंवा त्या चली कितल्या तुमकां साध्य दिसू ताका ह्यो गजाली एक्सपोज जाता. सो भलत्या कडल्यान कळच्या पेक्षा तुम्ही अप्रोच करून तुमच्या भुरग्यांकडे उलयलें चड बरें. ओके अँड इफ यू वॉन्ट यू कॅन ऑल्सो टेक सम एक्सपर्ट्स हेल्प इन टू दॅट बट स्पीक अबाउट इट. कम्युनिकेट दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट एज अ पेरेंट चाइल्ड रिलेशनशिप. ओके देन आय वूड से एज अ चाइल्ड यू शूड टेक इनिशिएटिव ऑफ क्रिएटिंग दॅट बॅलन्स इन यू बिकॉज दॅट डिसबॅलन्स एज वी सेट दोज फोर क्वाड्रंट्स त्यो जर हालता जाल्यार फूल जीवन हालता बरोबर न्ही. सो आफ्टर ऑफन स्वतः बरोबर इंट्रोस्पेक्शनाक बसा आणि एक पेपर आणि पेन घ्या आणि ते फोर क्वाड्रंट्सचे एनालिसिस करा आणि तुमका कळतले की बाबा हा खूप डिसबॅलन्स असा. येस म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा करिअर करता आणि जर हा माझे सोशल रिलेशनशिप्स किंवा माझी पर्सनल लाईफ बॅलन्स करपाक पावना म्हणजे हा पर्सनल लाईफान स्ट्रेस्ड असा मका त्रास जाता मका हेल्थ इश्यूज येतात पण कामाच्या बाबतीत हा बेस्ट असा देन देर इज अगेन्स अ डिसबॅलन्स न्ही. पैसो माझ्याकडे 1 कोटी असा बँकेन पण तो 1 कोटी डॉक्टरच्या विजिटसाक होता कळतं न्ही तसे. सो तो बॅलन्स ऑन अँड ऑफ तो बॅलन्स क्रिएट करप इम्पॉर्टंट असं. सो काम कितले करप पर्सनल लाईफाक कितलो टाइम दिवप सोशल आणि स्पिरिच्युअल लाईफाक कितलो टाइम दिवप जो हो ऑन ऑन अँड ऑफ आम्ही जसे कंपनी ऑडिट्स करता सोशल ऑडिट्स करता तसे स्वतःचे ऑडिट करा on timely basis and for that you need to sit with yourself. Thank you so much ma'am to make sure bara sapas terenj me explain kele amka ani main amka basic value sega bugya kade pao pao ja especially amka youth kade pao pao ja asle ami first college to first message de hoy manta always different par sanga ki par new topic ne discuss kar pa da khub se youngster sanga ki option dorit na maja kade kona kade fakt ketki means a lot. Thank you so much. Thank you so much. Thank you.